हेलो, नमस्कार। मी विश्वास रोडकी। उद्या सोमवारी 13 मेला लोकसभेच्या इलेक्शन्सला चौथा टप्पा सुरू होत आहे आणि संपूर्ण देशभर 10 राज्यांमध्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशात मिळून 96 ठिकाणी या निवडणुका आहेत। त्यामुळे आज या सर्वांची चर्चा जसे पहिल्या 3 टप्प्यामध्ये आपण केली तशी उद्याच्या टप्प्यामध्ये काय परिस्थिती याचा एक आढावा घेण्याची आवश्यकता आहे। उद्याच्या 10 राज्यांमध्ये इन्क्लुडिंग महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 11 जागांवरती निवडणुका आहेत। आसाम आहे, त्यानंतर बंगाल आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहारमध्ये 4 सीटा आहेत आणि त्यानंतर खाली तेलंगणा आणि दक्षिणेमधली 2 राज्य तेलंगणा आणि आंध्र या दोन्ही ठिकाणी आहेत। आंध्रमध्ये लोकसभेबरोबर तिथल्या असेंब्ली म्हणजे विधानसभेच्या पण निवडणुका आहेत, राज्याच्या निवडणुका आहेत। त्यामुळे दक्षिणेची 2 राज्य ही पूर्णपणे लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत आहेत। महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचा टप्पा म्हणजे 11 सीटांचा आहे। त्यामुळे दक्षिणेकडची 2 राज्य, महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य, बंगाल, आसाम, बिहार, यूपी, ओरिसामध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुका पूर्णपणे आहेत, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी असेंब्लीच्या पण निवडणुका आहेत। तिथे नवीन पटनाईक यांचं बीजेडीचं सरकार आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक चित्र स्पष्ट दिसते की उत्तरेमध्ये अखिलेश यादव हे जरी समाजवादी पक्ष एक मोठा पक्ष असला ते प्रामुख्याने तो उत्तर प्रदेशमधला महत्वाचा पक्ष म्हणून राहतो, म्हणजे त्याला स्थानिक स्वरूप फार महत्व आहे। आरजेडी आणि तिथले जे गठबंधन आहे ते गठबंधन आरजेडीच्या नेतृत्वाखाली आहे। तिथले जेडीयू काय किंवा आरजेडी काय हे स्थानिक पक्ष आहे। पुढे जाऊन ओरिसामध्ये बीजेडी हाही त्या राज्यापुरता एक पक्ष आहे। आपण त्यानंतर खाली जर दक्षिणेकडे जर गेलो तिकडे जर आपण गेलो तो वायएसआरपी म्हणजे वायएसआर रेड्डी जे होते आंध्र प्रदेशचे पूर्वीचे चीफ मिनिस्टर, त्यांचा मुलगा हा गेले 2 टर्म चीफ मिनिस्टर आहे। हा स्थानिक पक्ष आहे, काँग्रेस मधून फुटून बाहेर पडलेला स्थानिक पक्ष आहे आणि त्याचा आता तिथे चीफ मिनिस्टर आहे। त्यामुळे परीक्षा जी आहे, तेलंगणामध्ये जरी काँग्रेस राज्य असलं तरी ते नव्याने निर्माण झालेलं राज्य आहे, परंतु आंध्रचं राज्य हे काँग्रेस कल्चर जरी असलं तरी काँग्रेस मधून फुटून निघालेला एक स्थानिक पक्ष हा त्या ठिकाणी आहे। आणि दुसरा स्थानिक पक्ष म्हणजे एन टी रामाराव यांचा टीडीपी, आता सध्या बाबू जे आहेत ते तिथे नेते आहेत। टीडीपी एक स्थानिक पक्ष आहे, तिथे जन केंद्रीय असा एक स्थानिक पक्ष आहे पवन कल्याण यांचा, आणि इथे वायएसआरचे चिरंजीव यांचा पक्ष आहे। त्या ठिकाणी काँग्रेस हा आत्ता महत्वाचा पक्ष नसला तरी काँग्रेसचं नेतृत्व शर्मिला स्वतः करतायत, जे वायएसआरचे म्हणजे जे काही भाऊ दोन मुलं, एक आता चीफ मिनिस्टर आहे तो मुलगी शर्मिला ही मोठी मुलगी आहे, त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करून आंध्रच्या काँग्रेसचा नेतृत्व केले। पण काँग्रेस तिथे एक छोटा पक्ष आहे आणि मुख्य पक्ष हे स्थानिक पक्ष आहेत हे मला सांगायचं आहे। त्यामुळे आंध्र मधल्या स्थानिक पक्षांमधली लढाई आहे, उत्तर प्रदेशमध्ये राज्यनिहाय पक्षाची लढाई आहे, आरजेडी किंवा जेडीयू यांच्या जी काही लढाई आहे बीजेपी बरोबर तिथे पण स्थानिक प्रश्न आहे। आपण खाली आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा एनसीपी फोडण्यात आला, माननीय उद्धव ठाकरे यांचा शिवसेना फोडण्यात आला, तो अर्थातच अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप, देवेंद्र फडणवीस यांनी तो फोडला। त्यामुळे ज्यांचं महत्वाने प्राबल्य आहे असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि त्यांच्या मागच्या वेळेस 18 जागा होत्या त्या आता 21 जागांमध्ये लढवत आहेत आणि त्यापैकी आता 11 जागा ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एनसीपी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचे 11 जागांपैकी नंदुरबार, रावेर, जळगाव हे 3 खान्देश्वरले आहेत, त्यानंतर मावळ, पुणे आणि शिरूर हे 3 म्हणजे 6 झाले। या ठिकाणी मावळ आणि शिरूर या ठिकाणी एनसीपी
आहे, शरद पवारांचा पक्ष. पुण्यामध्ये ऑफकोर्स काँग्रेस आहे, काँग्रेस एकूण 11 मध्ये 3च ठिकाणी उमेदवार त्यांचे आहेत, त्यातले एक सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे आहे. त्यानंतर नंदुरबारला काँग्रेसचा उमेदवार आहे. आता या ठिकाणी नंदुरबार, जळगाव, रावेर हे बघता, हे खानदेशचे 3 भाग. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये बीड आहे, बीडमध्ये पंकजा मुंडे वर्सेस एनसीपीचा कॅन्डिडेट आहे. अशा तऱ्हेने छत्रपती संभाजीनगर ही एक महत्वाची सीट आहे, या ठिकाणी शिवसेना आणि त्याच्या विरुद्ध अर्थातच बीजेपीचा भविष्य आहे. आणि जालन्यामध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध त्या ठिकाणी काँग्रेसची लढत आहे. या ठिकाणी आपलं चित्र हे बघतोय, 11 सीटांमध्ये फक्त 3च ठिकाणी काँग्रेस आहे, आणि 2 ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांचा एनसीपी विरुद्ध एकनाथ शिंदे, अजित पवार आणि बीजेपी यांच्यामध्ये ती लढत आहे. 2019 वातावरण वेगळं होतं, आताचं वातावरण प्रचंड वेगळं आहे. त्यामुळे 11 सीटांमध्ये आता जरी प्राबल्य हे भाजप आणि भाजपशी जवळीक असणारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं जरी दिसत असलं, म्हणजे 11 पैकी जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी, तरी आताचं जे अंकगणित आहे, आता जो काही माहोल आहे, आपण महाराष्ट्राच्या 11 सीटांबद्दल जर विश्लेषण केलं तर एकूणच अखिल भारतीय पार्टीमध्ये असे चित्र दिसते की स्थानिक पक्ष जे इंडिया आघाडीतले आहेत, मग ते आरजेडी असेल, समाजवादी पक्ष अखिलेश यादवांचा असेल, त्याच्यानंतर डावे पक्ष जे आहेत विशेष करून बिहारमध्ये त्या ठिकाणी आणि झारखंडमध्ये सुद्धा त्या ठिकाणचा शिबू सोरेन यांचा जो पक्ष आहे किंवा हेमंत सोरेन यांचा जो पक्ष आहे त्याचे उमेदवार झारखंड हा सुद्धा या ठिकाणी स्थानिक पक्ष त्या ठिकाणी आहे. आणि त्यांना डाव्यांचं जे काही 2-3 ठिकाणी आहेत बिहार आणि झारखंड मध्ये, याही ठिकाणी असं बघतो की स्थानिक पक्ष आणि भाजप अशी लढाई आहे. त्यामुळे ओरिसामध्ये बीजेडी, दक्षिणेकडे वायसाक, त्यानंतर आरजेडी आणि डावे बिहारमध्ये अखिलेश समाजवादी पक्ष, आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना गट आणि एनसीपी. त्यामुळे काँग्रेस हा देशातला महत्वाचा पक्ष जरी असला तरी आत्ताच्या उद्याच्या टप्प्यामध्ये हे जे पक्ष आहेत इंडिया अलायन्स मधले, हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले जे पक्ष आहेत याच्याशी कशी टक्कर घेतात हे अत्यंत उत्कंठापूर्वक चुरशीच आहे. आपण उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर स्वतः अखिलेश हे कनौज मधून उभे आहेत. कनौजची सीट मागच्या वेळेस डिंपल यादव यांची होती, डिंपल यादव यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता. आता स्वतःच अखिलेश त्या ठिकाणी उभे आहेत आणि राहुल गांधी आणि अखिलेश यांची एक प्रचंड अशी सभा त्या ठिकाणी झाली, जिथे राहुल गांधींनी मोदींना आव्हानच दिलं होतं. आणि हे आव्हान म्हणजे अदानी आणि अंबानी यांनी जे ट्रक भरभरून पैसे जे पाठवले किंवा टेम्पो भरभरून पैसे पाठवले याची चौकशी तुम्ही का नाही करत, हे एक आव्हान. आणि दुसरं, आम्ही डिबेटला तयार आहोत, तुम्ही डिबेटला तयार आहात का? ही जी काही एक चुरस किंवा आक्रमकपणा जो आहे तो अखिलेश यांना पाठिंबा देत असताना राहुल गांधी, अखिलेश आणि तेजस्वी हे ज्या एका आक्रमक पद्धतीने प्रचार करतायत इंडिया अलायन्स हे 3 महत्वाचे घटक आहेत, त्यातून देशाच्या संविधानाला होणारा धोका आणि संविधानातील मूलभूत अधिकार संपुष्टात आणण्यासाठी किंवा आरक्षणाची तत्व संपूर्णास आणण्यासाठी अल्पसंख्याकांवरचा अत्याचार आणि दलितांवरचा अत्याचार हा एक महत्वाचा मुद्दा इंडिया अलायन्स मधल्या या 3 आघाड्यांनी केलेला आहे, 3 पक्षांनी केलेला दिसतोय. आणि त्या ठिकाणी सामाजिक न्यायाचा जो मुद्दा आहे, न्यायपत्राचा जो मुद्दा आहे, रोजगाराचा जो मुद्दा आहे किंवा महागाई हटवण्याचा जो मुद्दा आहे याच्यावरती यांचा भर आहे. आणि बीजेपीचा भर हा निव्वळ पाकिस्तान, भारत, हिंदू मुसलमान किंवा आरक्षण याच्याविषयी त्यांनी सगळं संपवलेलं असलं तरी काँग्रेसवरती ते आरोप करतायत. भ्रष्टाचार जरी त्यांनी 10 वर्षात केला असला तरी ते काँग्रेसवरती आरोप करतायत. त्यामुळे मोदी आणि शहा यांच्या आग पाकडीला लोक वेगळंच उत्तर देत आहेत की आम्हाला मनुस्मृती नको, आम्हाला संविधान हवं. म्हणजे या देशातले दलित आणि मुसलमान सातत्याने पहिल्या 3 टप्प्यात ज्या एका आक्रमक पद्धतीने या इंडिया अलायन्सचा प्रचार करताना दिसतात सोशल मीडियामध्ये किंवा युट्यूब चॅनल मधून, ते 4थ्या टप्प्यात पण दिसते. या ठिकाणी मुख्यतः काँग्रेस या लढाईत नसून तो एक छोटा पक्ष म्हणून जरी असला, 96 मधल्या काँग्रेसच्या सीटा
ते मर्यादित आहेत, परंतु इंडिया अलायन्स मधल्या त्यांचे जे काही घटक पक्ष आहेत, त्या त्या राज्यातले ते प्रमुख पक्ष आहेत, ते मात्र कॉन्टेस्ट मध्ये जोरात आहेत. हा एक महत्वाचा फॅक्टर आपण बघूया. आता प्रश्न असा पण आहे की मतदानाची टक्केवारी पहिल्या 3 ह्याच्यामध्ये जर बघितली तर ती महाराष्ट्रा सकट संपूर्ण देशभरामध्ये 4 ते 6% कमी झालेली आहे. महाराष्ट्र सुद्धा 2 ते 2.5% कमी झालेली आहे. जर महाराष्ट्रामध्ये आत्ताच जे काही वोटिंग पर्सेंटेज या 11 ठिकाणी मागच्या वेळेस जे होतं ते जरी रिटेन झालं किंबहुना ते वाढण्याची अपेक्षा आहे, तसं जर घडलं तर महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे इंडिया अलायन्स मध्ये महाविकास आघाडी या 11 सीटांमध्ये जवळजवळ 9 सीटा ताब्यात घेऊ शकते अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. याचं कारण या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष हे सरळ सरळ त्या भागामध्ये एक वर्चस्व ठेवून आहेत. या 11 पैकी जवळ 8 ठिकाणी वर्चस्व जर कोणाचं असेल तर भाजपच्या विरोधात शरद पवार अधिक प्रभावी आहेत, उद्धव ठाकरे अधिक प्रभावी आहेत. आणि 19 वातावरण कितीतरी मागे पडलेलं आहे आणि 2024 वातावरण गेल्या वर्षभरामध्ये नव्हे गेल्या 6 महिन्यामध्ये आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर संविधान बचाव, देश बचाव, भाजप हटाव यासाठी महाराष्ट्रातले तमाम पुरोगामी जनसंघटना, तमाम पुरोगामी पक्ष आणि प्रत्यक्षात महाविकास आघाडीत सीटा लढणारे इंडियाचे उमेदवार हे जे 3 पक्ष आहेत हे संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारांचं प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणून हे जे काही बदललेलं वातावरण आहे, हे दलितांवरती होणारे अत्याचार, मुस्लिमांवरती होणारे अत्याचार, त्यांच्या विरुद्धचा खोटा प्रचार आणि दलितांच्या संदर्भामध्ये तर उघडपणे प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या प्रो भाजप, भाजपला फायदा होईल अशा ज्या भूमिका आहेत याच्या विरुद्ध दलित समाजामधला एक मोठा वर्ग किंबहुना जवळजवळ समाजातले सगळेच घटक हे प्रकाश आंबेडकरांना दोष देत आहेत आणि समाजाला आव्हान करतायत की आपण सर्वांनी मिळून या देशाचं संविधान वाचवायचं असेल तर मोदी आणि शहा यांचा पाडाव करायला पाहिजे. कारण मुख्य टार्गेट फडणवीस आणि अजितदादा हे या ठिकाणी गौण ठरतायत किंबहुना लिंबू टिंबू ठरतायत, कारण त्यांचं कर्तृत्व स्वतःचं काहीच नाहीये. अमित शहा आणि मोदींनी ज्या पद्धतीने एनसीपीची फटाफूट केली आणि त्यानंतर शिवसेनेची फटाफूट केली, आता अजितदादा पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो हे मोदींना पंतप्रधान केलं पाहिजे ही भाषा जेव्हा वापरतात तेव्हा ह्यांचं अवमूल्यन ते स्वतःच करतात आणि म्हणून त्यांचा कचरा झालेला आहे. अजितदादांचा कचरा होणं हे त्यांच्या वक्तव्यातून दिसतं. एकनाथ शिंदे त्यांच्या कर्तृत्वानेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे अत्यंत मिंधे आणि अत्यंत छोटे पण आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेची उंची एकूणच त्यांचं जे काही कर्तृत्व आहे आणि त्यांनी संपूर्ण शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पुनर्जीवित केली आणि त्याच्याबरोबर आदित्य ठाकरेंना एक मोठं त्याला त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे. संपूर्ण तरुणाई जी आहे शिवसेनेतली म्हणा किंवा शिवसेनेच्या बाहेरची म्हणा ही आदित्य ठाकरे आणि त्यांची शिवसेना त्यांच्या भोवती एकवटलेली आहे आणि हीच खरी इंडिया अलायन्सची एक मोठी ताकद आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली पुरोगामी शक्ती, महाराष्ट्रातल्या अनेक जनसंघटना, महाराष्ट्रातल्या कामगार संघटना, महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटना यांचे प्रचंड मोठ म्हणजे पाठिंबा या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांना मिळतोय आणि म्हणून मताचा टक्का हा महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, रावेर, जळगाव, शिरूर, मावळ, पुणे ह्या जागा वगळता ह्या 6 ठिकाणी आणि बीड, जालना असं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे मतदान वाढण्याची शक्यता आहे. आणि ते किमान जर 3 ते 4% मतदान वाढलं तर महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स महाराष्ट्रामधल्या 11 जागा स्वीप करेल. म्हणजे या ठिकाणी मोदी सरकारला चौथ्याही टप्प्यामध्ये, पहिल्या 3 टप्प्यामध्ये मी जे विश्लेषण आतापर्यंत केलंय त्याच्यामध्ये 283 जागांपैकी 188 जागा या इंडिया अलायन्सला मिळतात असं एकूणच माझ्या विश्लेषणातून मी मांडत आलेलो आहे. याही ठिकाणी 96 मध्ये प्रत्यक्षामध्ये त्या त्या विभागातले राजकीय पक्ष जे इंडिया अलायन्स मध्ये आहेत, मग टीएमसी आहे, त्यानंतर तिथे बीजेडी हा ओरिसा मधला आहे, आरजेडी हा याच्यातला आहे बिहार मध्ये आहे, बिहार मधले डावे पक्ष आहेत, समाजवादी पक्ष हा युपी मधला आहे आणि महाराष्ट्रातले निश्चितपणे
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राचा किल्ला लढवत आहेत, तर हे स्थानिक पक्षांचा जो त्या राज्यांवर प्रभाव आहे हा इंडिया अलायन्स मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इंडिया अलायन्स या 96 सीटांमध्ये आत्ता जरी अपरेंटली मागच्या 19 रिझल्ट बघता ते खूप मागे आहेत असं जरी दिसलं, तरी 50%हून जास्त जागा या 96 जागांमधल्या मिळवणं म्हणजे 45 अधिक 3 48 जागा मिळणं, म्हणजे 48 ते 50 जागा इंडिया अलायन्सला मिळणं ह्या 96 मध्ये, अशी एक परिस्थिती उद्याच्या एकूण मतदानातून निर्माण होणे शक्यता आहे. आणि म्हणून मतदान जास्त व्हावं याकरता सर्वच राज्यांमध्ये इलेक्शन कमिशनचं आवाहन जरी असलं तरी बंगालमध्ये मोठं मतदान होतं, त्याबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वेळेस मतदान झालं नाही, यावेळेस संपूर्ण यादव पट्ट्यामध्ये ते मतदान आहे. स्वतः अखिलेश यादव त्या ठिकाणी कॉन्टेस्ट मध्ये आहेत, या ठिकाणी बिहारमध्ये मोठं मतदान होण्याची अपेक्षा आहे, झारखंडमध्ये मोठं मतदान होण्याची अपेक्षा आहे, अर्थात महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र मोठ्या मतदानामध्ये मागे राहणार नाही उद्याच्या टप्प्यामध्ये अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मतदान 2.5 ते 3% वाढणं ही पहिली अपेक्षा, पण महाविकास आघाडीचं जे खालून जे एकजीवपणा निर्माण झालेला आहे, महाविकास आघाडीचे राजकीय पक्ष कॅम्पेनमध्ये एकत्रितपणे दिसले आणि प्रचंड मोठ्या सभा उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेसच्या झालेल्या आहेत. प्रियंका गांधीची नंदुरबार मधली कालची सभा ही अफाटच होती, पण त्यापूर्वी पुण्यामधल्या ज्या सभा आहेत त्या शरद पवारांच्या सभा असतील, उद्धव ठाकरेंच्या सभा असतील किंवा राहुल गांधींची सभा असेल, या इतिहास निर्माण करून गेलेल्या आहेत. त्यामुळे दंगेकर निवडून येणं हे निश्चितपणे आता प्रत्येक पुणेकर म्हणतो दंगेकरच निवडून येईल, हे आता घरोघरी उच्चारलं जाणारं वाक्य आहे. पुणेकर म्हणतात दंगेकर येणार, या पद्धतीने तो प्रचार पुणेकरांच्या घराघरात दिसतोय. आणि हीच गोष्ट अमोल कोल्हे म्हणजे जे शिरूर मधून लढत आहेत, मावळ मधून संजय वाघेरे आहेत शिवसेनेचे, उद्धवसाहेब ठाकरे, आणि या सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांना एक खालूनच प्रचंड मोठा उठाव जनतेमधून जो मिळालेला आहे तो महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. कर्नाटकामध्ये जसं एद्देळू कर्नाटका यांनी एक काँग्रेसच्या बाजूने प्रचंड मोठं मतदान उभं केलं आणि त्या ठिकाणचे सर्व दलित सर्व मुसलमान हे समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरून त्यांनी मतदान केलं, हीच गोष्ट महाराष्ट्रात घडते. आणि त्यामुळे संपूर्ण दलित वर्ग मुसलमान वर्ग बहुजन हे मोदी सरकारच्या नाकर्तेपणाला केवळ कंटाळलेच नाहीयेत तर त्याच्या खोटाडेपणाचा प्रचंड संताप किंवा त्यांच्या खोट्या आरोपाचाच नव्हे तर त्यांच्या प्रचंड भ्रष्टाचाराचा आरोप, म्हणजे उदाहरणार्थ इलेक्ट्रल बॉन्ड मधला जो काही खाबूगिरी किंवा जे काही करप्शन हे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे हे महाराष्ट्रातल्या गावोगावी पोहोचलेलं आहे. आणि म्हणून राहुल गांधींवरती जरी कितीही आरोप केले तरी मोदी आणि अदानी म्हणजे मोदी आणि अदानी आणि अंबानी यांचं सख्य काय हे सगळ्यांना माहिती आहे. आणि या सगळ्या कालखंडात गेल्या 5 दिवसामध्ये असं चित्र आहे की झी मीडिया होय NDTV यांनी सुद्धा त्यांचे कॅमेरे इंडिया अलायन्स कडे वळवलेले आहेत असं चित्र आहे. आणखी एक महत्वाची घटना घडते ह्या संपूर्ण 10 दिवसाच्या घटनेमध्ये, या देशाचा शेअर बाजार हा कोसळतो आहे, तर कोसळत असताना शेअर बाजारातली चर्चा ही आहे की मोदी सरकार राहत आहे का जात आहे. आणि मोदी सरकार जात आहे यामुळे ज्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा फॉरेन पोर्टफोलिओ ज्यांचा आहे ज्या कंपन्यांचा किंवा शेअर कंपन्यांचा, ते आपापले शेअर्स धडाधड विकतायत आणि म्हणून रोजच बाजार पडतोय. उद्या जरी निवडणूक असली तरी उद्या शेअर बाजार उघडताना तो पडलेला असेल अशा तऱ्हेच्या अपेक्षा शेअर बाजारामध्ये तज्ञ व्यक्त करतायत. त्यामुळे माध्यम जे मोदींच्या बाजूने उभे होते आतापर्यंत मुख्य माध्यम ज्याला रवीशकुमार गोदी मीडिया म्हणतात, तो गोदी मीडिया सुद्धा बीजेपीच्या विरोधात जातोय, नरेंद्र मोदींना इशारा देतोय आणि मार्केट सुद्धा इशारा देते. आणि या ठिकाणी इंडिया आघाडी त्यातले सगळे घटक भारतभर 96 जागांवरती मजबूतीने लढतायत आणि महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी जे इंडिया अलायन्सचा एक अत्यंत महत्वाचे फोर्स आहे त्या ठिकाणी या 96 जागांपैकी
50 जागा ताब्यात घेण्याच्या ईर्षेने उतरलेले आहेत. आणि मला असं वाटतं की मी माझं आतापर्यंतचे आकलन पहिल्या 3 टप्प्यासाठी जे होतं तो अर्थातच यशस्वी ठरतोय. आणि चौथ्या टप्प्याचं माझं हे आकलन महाराष्ट्रामध्ये किमान 2.5 ते 3% जरी मतदान वाढलं तर महाविकास आघाडी स्वीप करेल अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. मी इथेच थांबतो. धन्यवाद.